नमस्कार कुकिंग पॅशन हंड्रेड या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आषाढ महिन्यातला रविवार म्हटलं की नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी पर्वणीच असते आज आपण भिगवन स्पेशल चिलापी माशाचे कालवण बनवणार आहोत त्यासाठी इथे मी अर्धा किलो चिलापी मासा घेतलेला आहे स्वच्छ धुतलेला आहे आणि आता या माशाच्या कालवनासाठी लागणारा जो मसाला आहे वाटण ते आपण तयार करणार आहोत त्यासाठी इथे मी चिरलेला कांदा खोबरं लसूण लाल मिरची आणि अद्रक घेतलेला आहे तर सुरुवातीला आपण कांदा भाजून घेऊ चिलापी मासा जो आहे तो पौष्टिक चवीने समृद्ध असा खास मासा आहे याच माशाला ॲक्वॅटिक चिकन असेही म्हणतात आता कांदा व्यवस्थित भाजला गेलेला आहे याच्यामध्येच मी खोबरं टाकणार आहे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे तुम्ही सुकं खोबरंसुद्धा सुद्धा घेऊ शकता याच्यामध्येच मी थोडीशी खसखस बडीशोप आणि लाल मिरची आपण हे व्यवस्थित भाजून घेणार आहोत चिलापी माशामध्ये मा प्रोटीन मॅग्नेशियम फॉस्फरस झिंक सोडियम शिवाय फॅटी ॲसिड असतात विटॅमिन डी असतं विटॅमिन ई असतं ओमेगा थ्री ओमेगा सिक्स ज्याच्यामुळं हाट डोळे सांदे मजबूत होण्यासाठी मदत होत असते आता मी गॅस बंद केलेला आहे हा मसाला आपल्याला थंड करून घ्यायचा आहे थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कोथंबीर अद्रक आणि लसूण घेतलेला आहे त्याच्यामध्येच भाजलेले धने टाकत आहे तुमच्याकडे जर भाजलेले धने नसतील तर ता तुम्ही तव्यावरती भाजून घेऊ शकता आता आपण भाजलेला जो मसाला आहे तो टाकणार आहोत याच्यामध्येच आणि सुरुवातीला आपण कोरडंच फिरवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर लागेल असं पाणी टाकून मसाल्याचं वाटण करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं मी वाटण करून घेतलेलं आहे आता एक लोखंडाची कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये तेल तेल थोडंसं गरम करायचं आहे नॉनव्हेजसाठी आपण जनरली थोडंसं एक्स्ट्रा तेल वापरतोच आता हे वाटण टाकत आहे मी याच्यामध्ये आणि याला पूर्णपणे तेल सुटूपर्यंत आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत तर याच्यामध्ये मी आता थोडंसं घरगुती जो आपला काळा मसाला असतो तो, तो टाकणार आहे तुम्ही कमी जास्त करू शकता जर तुमच्याकडे हा मसाला नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसाला सुद्धा वापरू शकता हळद चवीप्रमाणे मीठ आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आपल्या मसाल्याला जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत मसाला भाजायचा आहे तेल सुटलं की समजायचं मसाला आपला व्यवस्थित भाजला गेलेला आहे आता तेल सुटायला लागलेलं ला आहे तर आता आपण जे चिलापीचे तुकडे आहेत ते एक एक करून सोडणार आहोत आणि हलक्या हाताने हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे या माशाला जास्त शिजायला वेळ लागत नाही पटकन शिजतो आणि आपण गरम पाणी टाकत आहोत त्याच्यामुळं तर अजून जास्त एक दोन मिनटं लवकर शिजतो आता एका बाजूला मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकणार आहोत गरम पाणी टाकल्यामुळं मसाल्याची चव जी आहे ती मेंटेन राहते आणि ह्या भागामध्ये माशाचं जे कालवण आहे ते साधारणपणे ज्वारीच्या भाकरीसोबत खाल्लं जातं त्याच्यामुळे रस्सा थोडासा जास्त पातळ असतो तुम्हाला जर जास्त पातळ रसा नसेल आवडत तर तुम्ही थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी सुद्धा करू शकता तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं भिगवन स्पेशल चिलापी माशाचे कालवण नक्की ट्राय करा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माशाचं सब कालवण जे आहे ते तयार झालेलं आहे मी चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे अतिशय छान कलर आलेला आहे तर तुम्हीसुद्धा बनवा खा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद